नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मी डॉक्टर जावेद खान पठाण आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 9व्या वर्गातील इंग्लिश वर्कशॉप, जो आहे आपल्या 1.3 कवितेचा होप इज द थिंग विथ फीदर्स, सब्जेक्ट इंग्लिश। मित्रांनो, आजचा आपला इंग्लिश वर्कशॉपचा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याला पूर्ण प्रश्नोत्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे आपण शेवटपर्यंत बघाल अशी अपेक्षा करतो। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। सगळ्यात पहिला प्रश्न बघूया कोणता आहे। इंग्लिश वर्कशॉप, मॅच द फॉलोईंग। आता इथे आपल्याला ए आणि बी हे कॉलम दिलेलं आहे आणि इथे एमध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला बी सोबत मॅच करायचे आहेत। म्हणजे यांचे मीनिंग, आपल्याला जरी हा सरफेस मीनिंग दिलेला असेल परंतु याचा अर्थ कवितेमध्ये काय होतो ते सांगायचं आहे। सो हियर वी आर गोइंग टू मॅच द कॉलम्स ओवर हियर। ओके, सो लेट सी व्हॉट इज द फर्स्ट वन। फर्स्ट वन इज होप। होप म्हणजे आशा। ओके, देन गेल ऑर स्टॉर्म म्हणजे वादळ किंवा फास्ट विंड ज्याला असं म्हटलेलं आहे कवितेमध्ये। देन कीप वॉर्म म्हणजे गरम ठेवणे। चिलेस्ट लँड म्हणजे सगळ्यात थंड प्रदेश ज्याला आपण म्हणतो तो चिलेस्ट। म्हणजे अक्रंब म्हणजे तुकडा। ओके, दीज आर द वर्ड्स दॅट हॅव कम इन अ पोएम। ओके, अँड वी आर गोइंग टू सी द मीनिंग ऑफ दीज वर्ड्स इन कॉलम बी। ओके, सो इफ यू वॉन्ट टू नो द मीनिंग ऑफ द पोएम यू शुड रेफर टू द आय बटन। हियर आय एम गिविंग यू द लिंक, यू कॅन गो देअर अँड यू कॅन क्लिक ऑन दॅट लिंक अँड यू कॅन फाइंड द होल मीनिंग ऑफ द पोएम। ओके, आय हॅव एक्सप्लेन्ड each and every point in that video. Okay, so here we are going to see what is the meaning of hope. In the poem it has been explained as a bird. Hope is the thing which has feathers. Okay, the name of the poem is only like that. Hope is the thing with feathers asa mhatlele aahe. So it is a bird. Okay, so we are going to see the whole answers over here in the next slide. Hope is a bird. Okay, then gale or storm, difficulties and problems. So the gale ani storm ka refer kartat, they stands for difficulties and problems. Je aplya juna madhe kai vadal vagire aleli asli tar apan tyala vadalanna kay mhanu, difficulties asti tar apan tyana poetic language madhe storm vagire mhanu shakto. Then keep warm mhanje provide comfort. Garam thevne mhanje kay, ki aram dene. Comfort mhanje aram, aram purovne. Provide comfort mhanje aram पुरवणे, प्रोव्हाइड कम्फर्ट। आफ्टर दॅट चिलेस्ट लँड म्हणजे खूपच थंड असा प्रदेश, म्हणजे टफेस्ट टाइम्स इन लाईफ, आपल्या जीवनातील टफेस्ट टाइम्स, म्हणजे टफेस्ट म्हणजे कठीणातला कठीण दिवस जे असतील त्यांना टफेस्ट टाइम्स असं म्हटलेलं आहे। अक्रम म्हणजे तुकडा, म्हणजे अ व्हेरी स्मॉल बिट। कवितेमध्ये असं सांगितलेलंच आहे की बुवा ही जी अपेक्षा किंवा आशा जी आपल्या जीवनामध्ये असते हे आपल्याला जगवून ठेवलेली आहे। आपल्याला आतापर्यंत ज्या काही डिफिकल्टीज आपल्या लाईफमध्ये येतात त्या डिफिकल्टीजला फेस करण्यासाठीचं सामर्थ्य ही होप किंवा आशा आपल्याला देत असते आणि त्याच्याऐवजी त्याच्या बदल्यात आपल्याला ती काहीच मागत नाही, म्हणजे आपल्याकडून तुकडाही घेत नाही। अक्रम म्हटलेलं आहे, तुकडाही घेत नाही असं म्हटलेलं आहे। सो दिस इज द मीनिंग ऑफ द पोएम। ओके, आणि हे ए आणि बीचे उत्तर आहे। समोर बघूयात आपण दुसरा प्रश्न। यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन इच लाईन। आता प्रत्येक इथे आपल्याला कडवत दिलेलं आहे आणि या कडव्यामध्ये आपल्याला व्यवस्थित जे काही वर्ब्स दिलेले आहेत त्यांचं योग्य फॉर्म टाकायचे आहेत। ओके, द होप इज द थिंग विथ फीदर्स। आपण कविता बघितली तर त्यामध्येच लगेच आपल्याला लक्षात येईल, होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट परचेस इन द सोल। आता इथे परचेस कवितेमध्ये सुद्धा आलेलं आहे। होप ही थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आपण परचेस हा शब्द वापरलेला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सच वापरायचा आहे, म्हणून परचला ईएस हा प्रत्यय लागतो। सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, आपण वरती आय बटनावर क्लिक करून तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता। इथे परचेसला ईएस का लागलेला आहे सगळे नियम मी तिथे एक्सप्लेन केलेला आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून आपल्या संकल्पना स्पष्ट करू शकता। तिसऱ्या लाईनमध्ये आहे अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स। ओके, अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल असं म्हटलेलं आहे। होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट परचेस इन द सोल। होप आशा अपेक्षा ही असा एक पक्षी आहे जो आपल्या आत्म्यामध्ये वसतो अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स। आणि हा कोणते ट्यून म्हणतो, विदाऊट द वर्ड्स, जी काही
गाणं आहे हे कोणत्याही शब्दाविरहित असं हे गाणं तो गात असतो अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल आणि कधीही थांबत नाही असं याचं उत्तर आहे. ओके, तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. आता आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहे, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट असे शब्द दिलेले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट आर दीज वर्ड्स. ओके, सो दीज वर्ड्स आर नथिंग बट द ॲडजेक्टिव्ज. हे सगळे ॲडजेक्टिव्ज दिलेले आहेत आपल्यासमोर. ओके, अँड वी हॅव टू फॉर्म देम इन द पॉझिटिव्ह, देन कम्पॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषणाचे 3 degrees असतात. बघा, आपण चेंज द डिग्री आत्तापर्यंत शिकलेलो असालच, तर यात डिग्रीचा हा प्रकार आहे. तर त्यामध्ये आपण स्वीट म्हणजे गोड, स्वीटर म्हणजे त्यापेक्षा जास्त, आणि स्वीटेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त. ओके, शी इज ॲज स्वीट ॲज हनी. ओके, शी इज स्वीटर दॅन हनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे शी इज ॲज स्वीट ॲज हनी म्हटलं तर म्हणजे ती मधासारखी गोड आहे. बट शी इज ॲज शी इज स्वीटर दॅन हनी म्हटलं तर ती मधापेक्षाही गोड आहे असं म्हणता येतं. अँड शी इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल असं म्हटलं तर म्हणजे ती जितक्या काही सगळ्या गोड वस्तू आहेत त्यापेक्षा सगळ्यात जास्त ती गोड अशी आहे. म्हणजे मग तिची तुलना करता येत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला तुलना करतो त्या तुलनेमध्ये डिग्रीचा हा उपयोग केला जात असतो. चेंज द डिग्रीचा वेगळा व्हिडिओ आपण तयार करूयात, परंतु इथे फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे, स्वीट म्हणजे हा जो पॉझिटिव्ह फॉर्म आहे, आणि नंतर स्वीटर म्हणजे कम्पॅरेटिव्ह फॉर्म, आणि स्वीटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म. असे हे 3 प्रकार डिग्रीजचे येतात जे ॲडजेक्टिव्हला ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे फक्त विशेषणांना ते लागू पडतात. तर आपल्याला समोरच्या पूर्ण या रिकाम्या जागांमध्ये फास्ट नंतर वर्डचा जे उदाहरण दिलेलं आहे याच्याच साह्याने आपल्याला समोरचं कम्प्लीट करायचं आहे. फास्ट फास्टर काय येईल, फास्टेस्ट. तसंच स्लो स्लोअर स्लोएस्ट, देन हाय हायर हायएस्ट, लो लोअर लोएस्ट, ग्रेट ग्रेटर ग्रेटेस्ट, ब्राईट ब्राईटर ब्राईटेस्ट, देन वॉर्म वॉर्मर वॉर्मेस्ट, कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट. आता इथे तुम्ही बघू शकता आपण फास्टला ई आर लावलं की त्याचं कम्पॅरेटिव्ह फॉर्म तयार होतं, ई एस टी लावलं तर त्याला सुपरलेटिव्ह फॉर्म तयार होतो आहे. तसंच स्लोचं जर केलं आपण, ई आर लावलं आणि इकडे ई एस टी लावलं, हायचं सुद्धा तसंच केलं, लोचं सुद्धा तसंच केलं, ग्रेटचं पण तसंच. तर इथे आपल्याला एक लक्षात येईल की ज्या वेळेला आपल्याला कम्पॅरेटिव्ह फॉर्म तयार करायचे असतात काही शब्दांचे विशेषणांचे तर त्याला ई आर लावतात, आणि सुपरलेटिव्ह तयार करायचे असतील तर ई एस टी हा शब्द हे सफिक्स लावून आपण त्याला सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये बदलू शकतो. दुसरा बीमध्ये एक्झाम्पल्स दिलेले बघा, स्ट्रेंज स्ट्रेंजर स्ट्रेंजेस्ट, इथे ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट होईल. आता इथे स्ट्रेंज दिलेले फक्त आर लावला. ओके, आणि इथे एस टी लावलेला आहे. आता इथे शेवटी ई आर आणि ई एस टी नसल्यामुळे आपण डायरेक्टली फास्ट आणि फास्टर फास्टेस्ट केलं. इथे ई उपलब्ध असल्यामुळे आपण काय करणार आहोत की फक्त आर लावणार आहोत आणि एस टी लावणार आहोत. प्रत्येक शब्दाच्या शेवटी तुम्ही बघू शकता इथे ई ई दिलेला आहे. म्हणून ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट, फाईन फायनर फायनेस्ट, सिम्पल सिम्पलर सिम्पलेस्ट, लार्ज लार्जर आणि लार्जेस्ट. तसंच क्लोज क्लोजर क्लोजेस्ट, वाईज वायझर वायझेस्ट. तसंच आता इथे एक्झाम्पल म्हणून तिसरी कॅटेगरी दिलेली आहे, प्रेटी प्रेटियर आणि प्रेटीएस्ट. चेंजेस आपल्याला लास्ट लेटरमध्ये बघूया काय काय घडलेले आहे. वाय निघून गेलेलं आहे, बघा आय ई आर आलेला आहे. तर काही शब्दांमध्ये तसा बदल घडून येतो, सगळ्यांमध्ये येत नाही. नॅस्टीचं झालं नॅस्टियर नॅस्टीएस्ट, हंग्रीचं झालं हंग्रियर, भुकेलेला असले असणे आणि हंग्रीएस्ट. त्यानंतर अँग्री अँग्रियर अँग्रीएस्ट, आणि शेवटी आहे नॉटी नॉटियर नॉटीएस्ट. अशा ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची आहे. ओके, समोर बघूया यांचे अर्थ जे काही असतील ते तुम्ही चांगल्या डिक्शनरीमध्ये बघा. सोपे शब्द आहेत, तुम्हाला समजलेच असतील म्हणून मी इथे तुम्हाला अर्थ सांगत नाही आहे. ओके, नास्टी म्हणजे घाणेरडा, ठीक आहे. अँग्री म्हणजे भुकेलेला असले असणे. नॉटी म्हणजे खट्याळ असणे, बदमाश ज्याला आपण म्हणतो, जो खूप दंगामस्ती करतो असा नॉटी नॉटियर नॉटीएस्ट असं म्हटलेलं आहे. ओके, नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. आपल्याला फ्रेजेस आणि लाईन्स शोधायच्या आहेत पोएममधल्या ज्यांचा अर्थ हा होतो. ठीक आहे, बघूया त्याचा अर्थ काय काय दिलेला आहे. होप इज अ लाईट ऑर डेलिकेट थिंग, पहिली ओळ याचा अर्थ हा दिलेला आहे की होप काय आहे, इज अ लाईट म्हणजे हलकी, डेलिकेट म्हणजे नाजूक गोष्ट आहे. अशी कोणती ओळ कवितेमध्ये आलेली आहे, तर पहिलीच ओळ आहे की होप इज द थिंग विथ फिदर्स. फिदर्स म्हणजे पंख. तर पंख का म्हटलेला आहे, हा पंख कसे असतात, लाईट म्हणजे
वजनाने हलके असतात आणि डेलिकेट म्हणजे नाजूक असतात, म्हणून ही ओळ याच्यासोबत मॅच होते. दुसरं आहे बघा, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. होप काय करते, आपल्याला आराम देते, आपल्या आत्म्याला आराम देते, शांती प्राप्त करून देते. दॅट परचेस इन द सोल, इथे मग कवितेमध्ये आलेलं आहे सोल म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये ती वसते, परचेस म्हणजे वसते असं दिलेलं आहे. तिसरं आहे सी, होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोअर लाईक अ फिलिंग ऑर अन इमोशन. होप हे शब्दात व्यक्त करणारी गोष्ट नाही आहे, तर इट इज अ फिलिंग ओनली, ही फक्त भावना आहे, आपल्या मनात मधला इमोशन्स आहे, भावभावना आहेत आपल्या. सो त्याला काय मॅच होते आपल्या कवितेतली ओळ, अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स, ही होते. त्यानंतर आहे इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. आपल्या खूप डिफिकल्ट टाईम्समध्ये, वाईट काळामध्ये होप काय करते, आपल्याला ग्रेटेस्ट कम्फर्ट देते, आराम देते आपल्याला. तर पूर्ण एक कडवच आलेला आहे याच्याशी संबंधित, तो म्हणजे अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. म्हणजे गेल किती जरी वादळ वारं आलं असेल तरीसुद्धा हे जे मधुर गाणं असतं, स्वीटेस्ट म्हणजे मधुर, मधुर असं हे गाणं ऐकता येऊ शकतं. होप म्हणजे अपेक्षा आपल्याला त्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा तगून ठेवते. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ बर्ड दॅट परचेस इन द सोल. ओके, अँड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, आणि ती आपल्याला आराम प्राप्त करून देते. होप इज नॉट इझिली डिफिटेड म्हणजे अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. होप ही कधीच डिफिटेड म्हणजे हरवणे, अपेक्षेला किंवा आशेला कधीच आपण हरवू शकत नाही, म्हणजे ती थांबत नाही, कधीच थांबत नाही. स्टॉप्स ॲट ऑल म्हटलेलं आहे, अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. नंतर आहे होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. होप खूप लोकांना आराम देते, सुख देते, त्याचा कवितेमध्ये आलेली ओळ म्हणजे दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आफ्टर दॅट होप लिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. होप काय, नेहमी आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्यासोबत असते, आणि त्याकडून आपल्याला काहीही जरी भेटत नसेल तरीसुद्धा आपल्याला ती आपल्यासोबतच असते किंवा काही मागत नाही. मग शेवटी आहे येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रंब ऑफ मी, तो माझ्याकडून तुकडाही मागत नाही, ही अपेक्षा किंवा होप सारखी जी गोष्ट आहे ती. ओके, दिस इज द फोर्थ क्वेश्चन. पुढे वळूया आपण पाचव्या क्वेश्चनकडे. वी कॅन रिलेट मेनी ऑफ अवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत म्हणजे भावभावना आहेत किंवा अनुभव, एक्सपिरियन्सेस म्हणजे अनुभव, यांना आपण इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर, निसर्गातल्या काही घटनांसोबत किंवा काही गोष्टींसोबत जोडून बघू शकतो, काही भावभावनांना रिलेट म्हणजे जोडून बघणे. ठीक आहे, विच ऑफ अवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. आपल्या कोणत्या फिलिंग्ज, भावभावना किंवा अनुभव आपण खालील गोष्टींशी निसर्गातल्या जोडून घेऊ शकतो. आता इथे आपल्याला ते दिलेलं आहे बघा, सगळ्या खाली शब्द दिलेले आहेत. आता डार्कनेस म्हणजे अंधार, सनराईज म्हणजे सूर्योदय ज्याला आपण म्हणतो, सनशाईन म्हणजे सूर्याची किरणे ज्याला आपण म्हणतो सनशाईन, उगवलेला सूर्य जो असतो त्याची सनशाईन, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य, डार्क क्लाउड्स म्हणजे ढग, काळे ढग, पीकॉक म्हणजे मोर, अ स्टॉर्म म्हणजे वादळ, अ लाईट शॉवर म्हणजे जे काही फुवारे पडतात, जो फुवाऱ्यांचा पाऊस पडतो तो लाईट शॉवर म्हणजे, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, डॉन म्हणजे सकाळ, सकाळची जी पहाट असते आपण त्याला डॉन म्हणतो असं, त्यानंतर डस्क म्हणजे इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ, आणि फ्लड म्हणजे पूर परिस्थिती. आता या संबंधीचे आपल्या भावभावनांना जर जोडायचं असेल तर डार्कनेस म्हटलं तर काय होतं, डार्कनेस म्हटलं तर फियर, आपल्या मनामध्ये फियर निर्माण होते, अतिशय भीती वाटायला लागते आपल्याला. सनराईज म्हटलं तर बिगिनिंग, सुरुवात, सकाळ सूर्योदय झाला म्हणजे सुरुवात झाली, दिवसाची सुरुवात होते म्हणून आपण बिगिनिंगला कन्सिडर करू शकतो, अनुभव आहे आपला बिगिनिंगचा, सुरुवातीचा. त्यानंतर सनशाईन म्हटलं तर हॅपीनेस, सूर्योदय किंवा चांगला सूर्य निघालेला असेल आकाशामध्ये तर आपल्याला खूप आनंद वाटतो, थंडीच्या दिवसामध्ये तर खूप चांगलं वाटतं. रेनबो म्हटलं इंद्रधनुष्य, अचानकच आलेला इंद्रधनुष्य आपल्याला अनएक्सपेक्टेड जॉय देतो, खूप आनंद प्राप्त करून देतो, म्हणजे अनपेक्षित आनंद ज्याला म्हणतो आपण, लगेच आपल्याला दिसला इंद्रधनुष्य तर आपण खूप खुश होऊन जातो. डार्क क्लाउड्स, अगदी काळे ढग आलेले असतील, अचानकच काळे ढग आले तर आपल्याला काय वाटतं, डिफिकल्टीज इन आवर लाईफ. ठीक आहे, त्यानंतर अ पीकॉक म्हणजे मोर, मोराचं नाचणं म्हणजे अटमोस्ट जॉय, तो नाचतो म्हणजे खूप आपण आनंदित झालो म्हणजे खूप आनंद जे भेटला तरच आपण त्या पद्धतीचं नाच वगैरे करत असतो. अ स्टॉर्म म्हटलं तर डिफिकल्टी ऑर सॉरो, दुःख, कठीण परिस्थिती.
लाइट शॉवर म्हटलं तर प्लेजर आनंद, ठीक आहे. त्यानंतर अर्थक्वेक म्हटलं तर सडन कॅलॅमिटी, कॅलॅमिटी आपल्यावर येणारं जे काही संकट आहे, अचानक आलेलं संकट त्याला अर्थक्वेकला आपण असं सांगू शकतो. डॉन म्हणजे होप किंवा बिगिनिंग, सकाळची सुरुवात किंवा आशा अपेक्षा. सूर्योदय झाला, पहाट उजाडली तर आपल्याला हायसं वाटतं, रात्रीला अंधार असला की आपल्याला भीती वाटते, ठीक आहे, म्हणून होप किंवा बिगिनिंग. डस्क म्हणजे इव्हिनिंग, म्हणजे शेवट, दिवसाचा शेवट होतो म्हणून आपल्याही जीवनाचा शेवट आपण एंड म्हणू शकतो कोणत्याही गोष्टीचा. आणि फ्लड म्हणजे अचानकच आलेलं, लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स, खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये आले की आपण म्हणू शकतो फ्लड फ्लड ॲबो म्हणून, ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स दॅट वी कॅन रिलेट विथ नेचर ऑर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस. ओके, नाऊ लेट्स मूव टू वर्ड द सिक्स्थ क्वेश्चन. सहावा क्वेश्चन बघूया. राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट अन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम्स मच मोर दॅन यू होप फॉर. तुमचा अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे. काय अनुभव लिहायचा आहे? की तुम्ही काहीतरी अपेक्षा केली होती जीवनामध्ये, एक्झाम्समध्ये मला इतके मार्क भेटतील, परंतु त्यापेक्षा जास्तच तुम्हाला चांगले मार्क भेटले. व्हॉट डीड दॅट एक्सपिरियन्स टीच यू? त्या अनुभवाने तुम्हाला काय शिकवलं ते सांगायचं आहे. तर बघूया आपण त्याचं उत्तर. ॲज अ स्टुडंट वी ऑलवेज होप दॅट वी विल स्कोअर फेअर मार्क्स इन द एक्झामिनेशन. विद्यार्थी म्हणून आपण नेहमी विचार करतो की मी इतके इतके मार्क माझ्या एक्झामिनेशनमध्ये घेईल. दो वी प्रिपेअर डे अँड नाईट वी होप लेस फ्रॉम द एक्झाम्स. आपण दिवस रात्र जरी मेहनत केली तरी आपल्याला वाटतं की बा मला साधारण मार्क भेटतील म्हणून. वन्स आय होप द सेम बट आय गॉट मोर मार्क्स दॅन माय एक्सपेक्टेशन. मी असंच एकदा काय झालं माझ्या एक्झाममध्ये, होप केलं की अपेक्षा केली की बा मला इतके मार्क्स भेटतील, परंतु त्यापेक्षा जास्त, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त, एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा, अपेक्षेपेक्षा जास्त मला मार्क भेटले. ऑन दॅट डे आय वॉज ऑन द टॉप ऑफ द क्लाउड्स. त्या दिवशी मी बिलकुल ढगांच्या वरती होतो, म्हणजे मला खूप आनंद झाला होता. आय कुड नॉट इमॅजिन दॅट आय कुड गेट सच गुड मार्क्स इन माय एक्झामिनेशन. आणि मी विश्वास करू शकत नव्हतो की मी इतके चांगले मार्क्स माझ्या परीक्षेमध्ये घेऊ शकतो. बट माय रिलेटिव्ज अँड पेरेंट्स न्यू दॅट आय टूक मेनी एफर्ट्स टू अचीव दीज मार्क्स. परंतु माझे नातेवाईक आणि माझे पालक जे होते, आई वडील, त्यांना माहीत होतं की मी खूप मेहनत घेतली आहे इतके मार्क्स कमवण्यासाठी. सो दे ऑल ॲडमायर्ड मी, म्हणून त्यांनी सगळ्यांनी माझं कौतुक केलं. ॲडमायर्ड म्हणजे माय पेरेंट्स अरेंज्ड अ स्पेशल पार्टी फॉर मी अँड गेव नाईस गिफ्ट ऑल्सो. माझ्या आईवडिलांनी चांगली पार्टी अरेंज केली आणि मला गिफ्टसुद्धा दिलं, भेटवस्तूसुद्धा दिली. आय वॉज व्हेरी हॅप्पी ऑन दॅट डे. त्या दिवशी मी खूप आनंदित होतो. दॅट वॉज द मोस्ट मेमोरेबल डे ऑफ माय लाईफ. आणि तो माझ्या जीवनातला अविस्मरणीय दिवस ठरला. दॅट एक्सपिरियन्स टॉट मी. आणि त्या अनुभवाने मला काय शिकवलं? दॅट वी शूड ऑलवेज होप द बेस्ट फॉर अस अँड वर्क अकॉर्डिंगली. आणि त्या दिवशीपासून मला एवढं कळलं की आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी जे काही चांगल्यात चांगलं जे आहे त्याची अपेक्षा केली गेली पाहिजे आणि त्यानुसारच काम केलं पाहिजे. वी विल डेफिनेटली गेट व्हॉट वी होप फॉर. जर आपण अशी अपेक्षा केली तर आपल्याला मेहनत केल्यानंतर ते भेटेलच, डेफिनेटली नक्कीच भेटेल ज्याची आपण अपेक्षा केलेली आहे. सो इन दिस वे यू कॅन राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो आय हॅव ट्राईड टू गिव्ह यू द सिम्पल आन्सर ओवर हिअर. यू कॅन सी दॅट आय हॅव यूज्ड सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ओवर हिअर. सो इन द सेम वे वेन यू वॉन्ट टू राईट द आन्सर्स ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स, यू शूड ऑल्सो यूज सिम्पल सेंटेन्सेस ऑर स्मॉल सेंटेन्सेस. ओके, सो यूज दॅट स्ट्रॅटेजी. ओके, अँड हाऊ टू फ्रेम सेंटेन्सेस अँड हाऊ टू मेक सेंटेन्सेस, यू कॅन सी द व्हिडिओ ऑफ धिस ऑल्सो. आय हॅव ऑल्सो मेड अ व्हिडिओ फॉर दॅट ऑल्सो फॉर टेन्सेस. सो यू कॅन रेफर द आय बटन ऑल्सो, यू कॅन क्लिक ऑन दॅट अँड सी द होल व्हिडिओ ऑफ द टेन्सेस ऑल्सो, हाऊ टू मेक अ सेंटेन्सेस. ओके, सो लेट्स मूव टू वर्ड्स द सेवन्थ क्वेश्चन. सातव्या क्वेश्चनकडे बघूया आपण. धिस पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. ही जी कविता आहे ही चेतना गुणोक्ती अलंकाराचं एक उत्तम उदाहरण आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. काय असतो चेतना गुणोक्ती अलंकार? वेन वी रेफर टू इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स ऑर आयडियाज ऑर इमोशन्स ॲज लिव्हिंग थिंग्स, इट इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. जेव्हा आपण इनॲनिमेट म्हणजे निर्जीव ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू, आयडियाज म्हणजे विचार, इमोशन्स म्हणजे भावना, या गोष्टींना, निर्जीव वस्तू, भावभावना किंवा विचारांना आपण एखादी लिव्हिंग थिंग म्हणून ज्या वेळेला कन्सिडर करतो, लिव्हिंग म्हणजे जशी ती जिवंत आहे असं जेव्हा कन्सिडर करून त्याबद्दल लिहितो, याला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. हिअर होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटिल बर्ड. इथे तुम्ही बघा, होप जी आहे किंवा अपेक्षा, आशा अपेक्षा ही एक आपली भावना आहे, याला कवीने काय पोर्ट्रेट केलेलं आहे? ॲज अ लिटिल बर्ड, एक स्मॉल पक्षी, छोटा पक्षी म्हणून त्याला चित्र उभारलेलं आहे आपल्यासमोर.
डिस्क्राइब इट इन युअर ओन वर्ड्स. आता या याचं डिस्क्रिप्शन तुम्ही स्वतः द्यायचं आहे. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन आणि चेतनागुणोक्ती अलंकाराचे काही उदाहरणं तुम्ही सुद्धा सांगायची आहेत. लँग्वेज स्टडीचा हा भाग आहे जो आपण बघत आहोत. बघूया याचं उत्तर काय आहे. होप हॅज बीन डिस्क्राइब्ड इन दिस पोएम ॲज अ बर्ड दॅट लिव्ज इन अवर सोल. होप ही कशी वर्णन केलेली आहे, ॲज अ बर्ड, एक पक्षी म्हणून तिचं वर्णन केलेलं आहे जी आपल्या आत्म्यामध्ये वसते. होप इज ॲक्च्युली एन इमोशन. होप काय आहे, ही एक भावना आहे. इट इज इनॲनिमेट थिंग. ही कशी आहे, इनॲनिमेट आहे म्हणजे निर्जीव आहे. बट इट हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग इन दिस पोएम. परंतु या कवितेमध्ये ती एक जिवंत वस्तू म्हणून, जिवंत गोष्ट म्हणून तिचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. म्हणून ही पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल ठरते असं याचं एक्सप्लेनेशन आपण देता येईल. आता अदर एक्झाम्पल्स बघूया आपण. अदर एक्झाम्पल्स बघा. स्टार्स डान्स्ड अक्रॉस द स्काय. स्टार्स जे आहेत हे डान्स करतायत पूर्ण स्कायमध्ये, पूर्ण आकाशामध्ये. करतात का ते? नाही. परंतु डान्सिंगची जी ॲक्टिव्हिटी आहे, लिव्हिंग थिंग्स जी, आपण डान्स करू शकतो, मनुष्य डान्स करू शकतो, इनॲनिमेट स्टार्स करू शकत नाही. म्हणून इथे पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. माय अलार्म क्लॉक शाउट्स ॲट मी टू गेट आउट ऑफ बेड एव्हरी मॉर्निंग. माझी घड्याळ जी आहे माझ्यावर ओरडते दररोज सकाळी सकाळी लवकर उठण्यासाठी. तर ओरडू शकते का अलार्म क्लॉक? बिलकुल नाही. इनॲनिमेट आहे ती, पण तिच्या आवाजाला आपण शाउट ओरडणे अशी उपमा देऊन पर्सॉनिफिकेशन हा अलंकार तयार केलेला आहे. तर फ्लॉवर्स वेअर डान्सिंग विथ रेन, जे फुलं आहेत हे डान्स करत होते पाण्यासोबत, पावसासोबत. तर इथे सुद्धा फ्लॉवर्स हे इनॲनिमेट आहेत परंतु ॲनिमेट म्हणून दाखवलेलं आहे. द सन वॉज हॉट विथ अँगर. सूर्य खूप रागावलेला होता. म्हणजे जास्त चमकत असेल तर आपण म्हणूया की तो रागावलेला आहे, पण सन इज इनॲनिमेट अँड वी हॅव गिवन द बीइंग अँगर और द क्वालिटी ऑफ अँगर ऑफ ह्युमन बीइंग वी असाइन इट टू द सन. सो इन दिस वे वी मेक द पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच. देन माय फोन इज नॉट हॅपी विथ मी टुडे, इट स्टॉप्ड वर्किंग. माझा फोन माझ्यासोबत हॅपी नाही आहे ना, किंवा खुश नाही आहे, इट स्टॉप्ड वर्किंग, म्हणून त्याने काम करणं बंद केलेलं आहे. आता हॅपी असू शकतो का फोन? बिलकुलच नाही. इट इज अन इनॲनिमेट ऑब्जेक्ट. सो इन दिस वे द पर्सॉनिफिकेशन कॅन बी पॉसिबल इन दिस एक्झाम्पल्स. तर असे आपण सात प्रश्न हे होप इज द थिंग विथ फीदर्सचे बघितलेले आहेत. आय होप यू अंडरस्टूड द होल आन्सर्स. आणि इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघण्यासाठी नेहमी इंग्लिश फ्लुएंट चॅनलवर येत जा. व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच असेल, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करूयात. येणारे नवीन व्हिडिओज अजून तुम्हाला भरपूर काही माहिती देतील. इतरही व्हिडिओज बघा, अतिशय महत्त्वाचे टेन्सेसचे व्हिडिओ नेहमी बघत राहा आणि असंच इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघत राहा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. आज आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.